नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर पुन्हा विस्मरणात जाऊ नये म्हणून आलोय हो तोच साखरेचा शिखर घोटाळा आपल्या समोर मांडायला साखरेचा शिखर घोटाळा एवढा भयंकर आहे एवढा विचित्र आहे की हा समजून घेता घेता आपण थकून जाऊ पण घोटाळा करणारे अजिबात थकलेले नाहीत आज तुम्हाला मी या घोटाळ्याच्या आणखी काही रंजक बाबी सांगणार आहे माझा प्रयत्न आहे की हे सोप 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 बाब आता मी तुम्हाला हे सांगतोय की हा गुन्हा का दाखल झाला पहिले यातले एक रंजक किस्सा तुम्हाला आधीच सांगतोय मी की शरद पवारांना यातून क्लीन चिट कशी दिली गेली त्यात आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे सी समरी रिपोर्ट कसा तयार झाला त्यातली आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे हे मी सांगणार आहे पण हे समजण्यासाठी आपल्याला थोडीशी माझी प्रस्तावना म्हणजे विषय समजून घेणं आवश्यक आहे आपण हे बघितलं याच्या आधी की वेगवेगळ्या कारणामुळं शिखर बँकेची चौकशी झाली जोशी नायर ऑडिट रिपोर्ट आला कलम त्र्याऐंशी नुसार चौकशी झाली कलम नुसार चौकशी झाली चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला कसं जाणीवपूर्वक व्यवस्थेच्या बाहेर काढल्या गेलं हे सगळं आपण बघितलंय आता सगळ्यात पहिल्यांदा जोशी नायरचा ऑडिट रिपोर्ट आणि त्र्याऐंशी या चौकशीमध्ये जो हजारो कोटींचा घोटाळा समोर आला होता त्याची कारणं काय होती एक शॉर्ट मार्जिन खूप शॉर्ट मार्जिन असणं तरीही त्यांना कर्ज देणं उणे नक्त मूल्य नेट व्हॅल्यू मायनस असणे तरीही कर्ज देणे अपुरे तारण मूल्य म्हणजे कोणतंही तारण योग्य मूल्याचे नसताना कर्ज देणं पुढचा संचित तोटा अधिक असलेल्या कारखान्यांना कर्ज दिली गेलेली आहेत थकबाकी मधल्या संस्थांना कर्ज दिली गेली आहेत बुडीत आणि बंद पडलेल्या कारखान्यांना कर्ज दिली गेली आहेत विकलेल्या किंवा भाडे तत्वावर दिलेल्या कारखान्यांना कर्ज दिली गेलेली आहेत आणि या लोकांना दहा हजार कोटी रुपयांचा वित्त पुरवठा करण्यात आला आहे आता करणारे बँकेचे डायरेक्टर घेणारे कारखान्याचे डायरेक्टर घेणारेही जे कारखान्याचे डायरेक्टर आहेत तेच बँकेचे डायरेक्टर आहेत आणि जे बँकेचे डायरेक्टर आहेत तेच कारखान्याचे डायरेक्टर आहेत आता आला घोळ लक्षात आता यावर जोशी नायर कलम त्र्याऐंशी कलम अठ्याऐंशी नुसार चौकशी झाली आणि ह्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याचं नक्की झालं कलम अठ्ठ्याऐंशी चौकशीमध्ये तर संचालकांच्या सहितचा अहवाल देण्यात आला यानंतर प्रकरण अण्णा हजारे माणिकराव जाधव यांच्या मार्फत तळेकरांनी कोर्टात नेलं अडवट कर तळेकरांनी आणि हे प्रकरण कोर्टात गेल्यावरती या प्रकरणामध्ये गुन्हा नोंद करावा असे आदेश दिले कोर्टाने गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यानंतर सव्वीस आठ दोन हजार एकोणावीस रोजी आठ ऑगस्ट जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आठव्या महिन्याच्या शेवटी न्यायालयाचे आदेशानंतर गुन्हा दाखल झाला कधी दोन हजार एकोणावीसच्या आठव्या महिन्याच्या शेवटी म्हणजे एकोणावीस चे फक्त चार महिने शिल्लक होते आता या काळामध्ये मध्ये काय घडलंय बघा म्हणजे आदेश दिले तपास झाला आणि क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर झाला ती तारीख आहे दहा नऊ दोन हजार वीस साधारणत एक वर्ष आणि काही दिवस दहा दिवस अधिक तीनशे पंचाहत्तर शहात्तर अशी काही दिवस होतील गुन्हा दाखल झाला आणि एक वर्षाच्या आत सी समरी रिपोर्ट ईओडब्ल्यूनी न्यायालयात दाखल केला तारखावर पुन्हा फोकस करा मी सांगतोय त्या तारखा नीट बघा मी तुम्हाला दाखवतोय मुद्दा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल होण्याची तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट सी समरी रिपोर्ट ईओडब्ल्यू न दाखल करण्याची तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार वीस तीनशे शहात्तर सत्याहत्तर दिवस होतील या दिवसामध्ये सगळा तपास पूर्ण झाला परोपकारी नावाचे डी सी पी आणि त्यांच्या तेहतीस सहाय्यकांनी मिळून एक वर्षात हा तपास पूर्ण केला असं दाखविण्यात आलं तपास कुठे कुठे झाला म्हणजे ज्या पंचाळीस पन्नास कारखान्यांना विकल्या गेलंय असा आरोप तिथे जाऊन झाला की यशवंतराव चव्हाण सभागृहात जाऊन झाला तिथे काही बसवलं गेलं होतं हे देखील तपासणं आवश्यक आहे आता माझी एक गोष्ट तपासून तुम्ही नक्की बघा म्हणजे माणिक जाधवही याला चॅलेंज करतात हे बघा ॲडव्होकेट सतीश तळेकरही याला चॅलेंज करतात ते बघा मीही त्यांच्या दिलेल्या कागदाच्या आधारावर तुम्हाला चॅलेंज करतोय ते नक्की बघा या न्यायालयाचे कंत्राटी प्रमुख अधिकारी देशमुख आहेत अजित देशमुख कंत्राटी प्रमुख अधिकारी त्यांचा एक जवाब आहे जो ला त्यांनी अधिकारी म्हणून दिलेला आहे आणि हा जवाब शब्दशहा शब्दशहा जसाच तसा ईओडब्ल्यू चा सीसमरी रिपोर्ट आहे आणि हा सी समरी रिपोर्ट चारशे पानांचा तीनशे पासष्ट दिवसात चारशे पानांचा रिपोर्ट तयार होतो तो न्यायालयात सादर होतो ईडीला विरोध केला जातो आणि अहवाल दाखल होतो आणि तो अहवाल जशास तसा शब्दशहा असतो जो जवाब अजित देशमुख या कंत्राटी प्रमुख अधिकाऱ्याचा आहे ते रिटायर्ड अठराच झालेत त्यांना कंत्राटी म्हणून नियुक्त केल्या गेलेला आहे के मग युडब्ल्यू के काय कस केलं कसला तपास केला त्यांचा जवाब घेतला आणि सी समोर रिपोर्ट म्हणून जादर केला कॉपी पेस्ट केलाय जरा हे तपासणं आवश्यक आहे बर या परोपकारींच्या प्रभावात तपास करू नये असा आदेश स्पष्टपणे न्यायालय देत तरीही तपास होतोय आता जरा अजून गंमत सांगतो मगाशी तुम्हाला मी तारखावर फोकस करा म्हणलं होतं या श्रीकांत परोपकारींनी शरद पवारांना क्लीन चिट दिलेली आहे क्लीन चिट ते पत्र बघा त्या पत्रात दिसत आहे की तुमच्यावर कोणताही आरोप नाही आहे वकिलामार्फत दिलेलं पत्र आहे नीट बघा शांतपणे ते पत्र नीट वाचा तुम्हाला दिसावं यासाठी त्या पत्राचा प्रत्येक भाग हळूहळू परोपकारीच्या सही सहीत तुम्हाला दाखवतोय नीट बघा तुमच्या लक्षात येईल या पत्रात काय बघितलं पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल बघितलं आता मी तुम्हाला जे सांगतोय ते बघा गुन्हा दाखल होण्याची तारीख आहे सव्वीस आठ दोन हजार एकोणावीस सी समरी म्हणजे क्लोजर रिपोर्ट कोर्टात दाखल होण्याची तारीख आहे दहा नऊ दोन हजार वीस आता पत्राची तारीख बघा त्या पत्राची तारीख आहे पाच मार्च दोन हजार वीस सी समरी रिपोर्ट दाखल होण्याच्या सहा महिने आधी कधी सहा महिने आधी क्लिनचीट बर क्लिनचीट ही कशी शरद पवार आणि पुन्हा म्हणतोय तारीख बघा संदर्भ काय आहे शरद पवारांचं पत्र चार तीन दोन हजार वीस। चार मार्च दोन हजार वीसच वकिलामार्फत दिलेलं पत्र चार मार्चला शरद पवारांच्याकडून पत्र येत पाच मार्चला परोपकारी अगदी त्यांचे पर उपकार झालेले असल्यामुळं पटकन पत उठून पत्र नेऊन देतात वकिलामार्फत तुमचा काही संबंध नाही आणि सहा महिन्यांनी सी समरी रिपोर्ट सादर होतो कसली घाई झाली होती ओडब्ल्यू ला तुमचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात सी समरी रिपोर्ट सादर करण्याच्या आधी क्लीनचीट देण्याची काहीही संबंध नाही म्हणण्याची कसली घाई झाली होती ज्या रिपोर्टमध्ये जोशी नायरच्या रिपोर्टमध्ये सरळ सरळ कळत आहे त्र्याऐंशी नुसार झालेल्या चौकशीत कळत आहे अठ्ठ्याऐंशीनुसार झालेल्या चौकशीत कळत आहे आणि शेमड्या पोराला कळतय घोटाळा झालाय म्हणून तरीही तुम्ही शांतपणे बसून राहता तरीही तुम्ही काही बोलत नाही आणि अचानक उठून सहा महिने आधीच क्लीन चीट देऊन टाकता यात गौड बंगाल नाही का वाटत हेच तर बंगाल मला तुमच्या समोर मांडायचं होतं म्हणून मी आलोय बघा तुम्हालाही हे पटतंय का पटत असेल तर ठीक पटत नसेल तर या व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं बळ वाढवत राहा एवढीच विनंती धन्यवाद